तथागत भगवान बुद्धाने सर्वप्रथम या देशामध्ये क्रांती केलेली आहे. विषमतेला मोठ माती तथागत भगवान बुद्धाने या देशामध्ये दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही शिकवण तथागत भगवान बुद्धाने दिलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये नमूद केलेलं आहे. तथागत भगवान बुद्धाने जातीपातीला नष्ट करण्याचं पहिलं बंड या देशामध्ये उभारलेलं आहे, बंड केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा वंचित समाज जो आहे, तळागाळातला समाज, याच्या हितासाठी या देशाचं पवित्र संविधान लिहिलेलं आहे. लोककल्याणाचं हे संविधान आहे. परंतु या देशामध्ये दिल्लीच्या जंतरमंतरवर भारतीय संविधानाची प्रत जाळण्यात आलेली आहे. आणि जर या देशाची लोकशाही लोकशाहीमध्ये असलेलं हे संविधान, संविधानात लोकशाही आहे, जर संविधानच जाळलं गेलं तर या देशातली लोकशाही संपुष्टात येईल. या देशामध्ये विविध जाती धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळी बोलीभाषा बोलणारे लोक या देशामध्ये राहतात, यांचं अस्तित्व धोक्यात येईल. आता आपण वर्तमानामध्ये पाहतो की मुस्लिम समाज बांधव हा सुद्धा आज धोक्यामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, भीतीच्या वातावरणामध्ये वावरत आहे. या देशातला दलित समाजसुद्धा आज भीतीमध्ये वातावरणामध्ये भीतीच्या वावरत आहे. या देशातला वंचित जो घटक आहे, मागे जे जोशी असतात, गरीब भीक मागून खाणारे, त्या लोकांनासुद्धा मारले जाते. गुजरातच्या जर घटना पाहिल्या आपण तर काही खुलेआम अंगावरचे कपडे काढून म्हणजे तरुणांना, युवकांना मारले जाते, केवळ बाबासाहेबाचं टी शर्ट अंगामध्ये घातल्यामुळं. किंवा या देशामध्ये बाबासाहेबांची मोबाईलमध्ये रिंगटोन वाजल्यामुळं एखाद्या तरुणाचा खून करण्यात येतो. एखादा जर व्यक्ती लोकशाही विषयी किंवा जर देशाचं संविधान लोकांना समजावून सांगत असेल तर त्याला देशद्रोही या देशामध्ये घोषित केल्या जाते. आणि आपण पाहतो की भूलथापा देणारे शासन आतापर्यंत आपण पाहतो की लोकांना केवळ आश्वासनं दिलेली आहेत. आजही गोरगरीब ज्या वस्त्या आहेत, मुस्लिम बांधवांच्या वस्त्या असतील, दलित बांधवांच्या वस्ती असतील, किंवा जे वंचित लोक आहेत त्यांच्या जर वस्ती आपण जर पाहिल्या तर आजही तिथले नाले गटार जशाला तसे आहेत. तिथं लाईटची व्यवस्था नाही, त्यांचे घरदार व्यवस्थित नाहीत, शिक्षणाचा अभाव तिथं आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट, शिक्षण एवढं महागडं करून ठेवलेलं आहे या वर्तमान सरकारने की गरीबातला गरीब मुलगा शिक्षण घ्यावा की नाही हा प्रश्न त्याच्या पुढे आहे. मायबाप म्हणजे त्याच्या शिक्षणाची फीज भरू शकत नाहीत, त्याच्यामुळं अनेक विद्यार्थीसुद्धा शिक्षणापासून वंचित होत चाललेले, हे देशाचं फार मोठं नुकसान आहे. त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आणि जी बाबासाहेबांमध्ये जी खूबी होती, जी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या कल्याणाची तळमळ उराशी बांधून अहोरात्र त्यांनी प्रवास केला. तळागाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, इथल्या देशातल्या लोकांना त्यांनी जागृत केलं, बहुजन वंचित लोकांना, आणि त्या लोकहिताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, संविधान दिलं, लोकांचं कल्याण केलं या देशामधलं, देशामधल्या. परंतु या संविधानाला चालवणारे लोक नालायक निघले, त्यामुळे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे आमचं श्रद्धास्थान आहेत त्यांनी पुढाकार घेतला. आज ते मरणाची तमानं बाळगता, आज ते BJP RSSवर, मोदी शहावर खुलेआम त्यांच्यावर आरोप करतात. आणि ते आरोपसुद्धा सत्य आहेत, बाळासाहेबांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून असंसुद्धा सांगितलेलं आहे. या BJP RSS सरकारमुळं देशाचं संविधान, देशाची लोकशाही धोक्यात आल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी जे उचललेलं कठोर पाऊल आहे त्या पावलाशी आम्ही संमत आहेत, बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आम्ही संमत आहेत. आणि बाळासाहेब आंबेडकर संविधानाच्या संरक्षणासाठी आज मैदानामध्ये उतरलेले आहेत. आणि त्यामुळे आम्ही सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांसाठी आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आज आम्ही उन्हातानामध्ये फिरून घरोघर जाऊन बाळासाहेब आंबेडकरांनी जी स्थापित केलेली बहुजन वंचित आघाडी हा जो पक्ष आहे त्याचा आम्ही प्रचार आणि प्रसार करत आहोत. कारण देशाचं संविधान सुरक्षित राहावं ही आमची सगळ्यांची आंतरिक एक इच्छा आहे. या देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा, प्रत्येकाला न्याय मिळावा, प्रत्येकाला स्वतंत्रपणानं आपलं अस्तित्व जागृत ठेवता यावं, किंवा स्वतंत्रपणानं आपली बोलीभाषा, आपली वेशभूषा, आपलं खाणं पिणं या गोष्टीवर कुठल्याही प्रकारे कुणी प्रतिबंध आणू नयेत,
संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार लोकांना वागता यावं म्हणून आज बहुजन वंचित आघाडीशिवाय दुसरा पर्याय नाही. आतापर्यंत आम्ही 70 वर्षापासून पाहत आलोत, परंतु कुणीही न्याय देण्याचं काम केलं नाही. जे बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम वंचित लोकांना न्याय दिलेला आहे, तेच काम बाळासाहेब आंबेडकर लोकांना न्याय देणार आहेत आणि ते देतील असा आमचा दृढ विश्वास असल्या कारणानं आम्ही छाती ठोकपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत. मी या ठिकाणावर लोकांना हे संदेश देऊ शकतो आणि मी सर्वप्रथम सोलापूरला जी काही आमचे मौलवी यांच्यावर एक हल्ला झालेला आहे त्या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो. नांदेडमध्ये सुद्धा हल्ला जे झालेला आहे त्याही गोष्टीचा मी निषेध करतो. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा हल्ला करू नये, कोणीसुद्धा टोकाची भूमिका घेऊ नये, रक्तपात कुठल्याही प्रकारचा घडू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि हे जी निवडणूक आहे ही तलवारीच्या बळावर, काठी दंड्याच्या बळावर किंवा आर्थिक पैशाच्या बळावर ही निवडणूक होता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो मतदानाचा अधिकार, हा मतदानाचा अधिकार आपण वापरून आपण निश्चित बहुजन वंचित आघाडीला आपण निवडून द्यावं, कारण हाच आपला विजय असेल. कारण आपण रणसंग्रामातील हजारो लोकांवर विजय मिळवण्यापेक्षा आपण मतदान करून आपण आपल्या प्रत्येक जिल्ह्यातला आपला बहुजन वंचित आघाडीचा जो खासदार आहे त्या खासदाराला आपण एक मतदान करून आपण निवडून द्यावं, एक मी या माध्यमातून सांगू शकतो. कारण हल्लेखोरांची संख्या, लोकशाही जर चालवणारं जर सरकार इथं निर्माण झालं तर कदाचित अशा प्रकारचे हल्ले कोणी कुणावर करणार नाही आणि फक्त बहुजन वंचित आघाडीच हे हल्ले थांबवू शकते. कारण आज सगळे मराठा असेल, धनगर असेल, तेली, माळी, कोळी, ढोर, चांभार, वडार, कैकाडी, घेसळी असेल, या सगळ्या लोकांची मोठ बाळासाहेब आंबेडकरांनी बांधलेली आहे. त्याच्यामुळं जातीजातीमध्ये वादविवाद होणं तर आता मला वाटत नाही की आता पुढे भविष्यामध्ये जातीजातीवर लोक जातीजातीविषयी द्वेष पसरवतील किंवा जातीजातीमध्ये भांडण तंटे निर्माण होतील. कारण हे समतेचं राज्य येणार आहे, सर्व जाती धर्माचं राज्य येणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जाती धर्माचे 4-4 उमेदवार दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं प्रत्येक जाती धर्मातला जर खासदार संसदेमध्ये गेला तर तो आपल्या जातीतल्या लोकांची काळजी घेईल, त्यांचे जे काही आडी अडचणी असतील त्या आडी अडचणी सोडवण्यासाठी ते जीवाचं रान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि म्हणून लोकशाही मार्गाने जात असताना कुणी कुणावर हल्ले करू नये, प्रत्येकाने आपल्या आपल्या मार्गाने जसा प्रचार प्रसार करता येईल त्या पद्धतीनं प्रचार प्रसार करावा आणि जे काही काळे धंदे करणारे लोक आहेत, जे भ्रष्टाचारी लोक आहेत, त्या लोकांना मात्र धडा शिकवण्याची 2019 ची खरी वेळ आज आलेली आहे. म्हणून मतदारांना मी परत आवाहन करू इच्छितो की त्यांनी बहुजन वंचित आघाडीचं कप बशीचं जे बटन आहे ते बटन दाबून आपण नांदेडमध्ये प्राध्यापक डॉक्टर यशपाल विंगे सर आहेत त्यांना विजयी करावं आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार उभे आहेत महाराष्ट्रातल्या सुद्धा तमाम लोकांना माझं एक नम्र आव्हान आहे, नम्र सूचना आहे की आपण सुद्धा आपल्या भागातल्या बहुजन वंचित आघाडीचे जे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांचं जे चिन्ह असेल त्या भागामध्ये त्या चिन्हाला आपण दाबावं. बहुतांशी कब्बशी हे चिन्ह आहे, परंतु आपण हिंगोलीचं जर उदाहरण पाहिलं तर त्या ठिकाणावर चाबी आहे, इकडं लातूरचं उदाहरण पाहिलं मला वाटतं शिट्टी आहे. तर असे जिथं जिथं बहुजन वंचित आघाडीचं जे चिन्ह असेल त्या चिन्हावर आपण दाबून बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांना भरघोष मतदान करून बहुमताने त्यांना निवडून आणावं, तर या देशातलं सरकार स्थिर राहील आणि देश सुरक्षित राहील, महाराष्ट्र सुरक्षित राहील अशी आम्हाला 100% आशा आहे, गॅरंटी विश्वास आहे. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.